बंद केलेली स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र तातडीने सुरू करा. विजय वडेट्टीवारांनी पाठवले मुख्यमंत्र्यांना पत्र. विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहिलंय. या पत्रात बार्टी आणि सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे बंद केलेली स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रे तातडीने सुरू करा अशी मागणी करण्यात आली आहे. नवी केंद्रे निवडण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. बार्टीकडून प्रशिक्षण कार्यक्रम पूर्णपणे राबवण्यात आलेला नाही, त्यामुळे राज्यातील 78,000 विद्यार्थी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणापासून वंचित आहेत. आपल्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला आहे. तसेच विधानसभेतही या प्रश्नी चर्चा झाली आहे. तरीही सरकार या प्रश्नी दुर्लक्ष करत असून हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहेत. संविधानाने दिलेली संधी सरकारने विद्यार्थ्यांकडून हेरावून न घेता तातडीने कारवाई करून सर्व स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण तातडीने सुरू करावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रात नमूद केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी लिहिलं आहे की महाविकास आघाडी सरकारच्या काळात 28 ऑक्टोबर 2021 राज्यातील 24 जिल्ह्यात 30 प्रशिक्षण केंद्रांमार्फत कालबद्ध पद्धतीने बँक, रेल्वे, पोलीस भरती आदी प्रशिक्षण सलग 5 वर्षे राबवण्याचा कार्यक्रम आखून देण्यात आला होता. तसेच उर्वरित 12 जिल्ह्यात 2021 प्रशिक्षण केंद्र निवड करण्याचं ठरवण्यात आलं होतं. तथापि बार्टीकडून प्रशिक्षण कार्यक्रम पूर्णपणे राबवण्यात आलेला नाही. दरम्यान केंद्र आणि राज्यात काही पदाची भरतीही झाली, पण प्रशिक्षणाअभावी गेल्या 3 वर्षात हजारो अनुसूचित जातीचे विद्यार्थी नोकरीपासून वंचित राहिले आहेत. यातून राज्य सरकारला नेमके काय साध्य करायचं आहे? ज्या 12 जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र सन 2021 स्थापन करावयाची होती, त्याची पुढील कार्यवाही न झाल्यामुळे या 12 जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी 2 वर्षापासून प्रशिक्षणापासून वंचित आहेत. प्रशिक्षणाबाबत शासनाने घालून दिलेला कार्यक्रम राबवला जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शेवटी न्यायालयाचा दरवाजा खटखटावा लागला आहे.